잠깐만 잠깐만. 나다. 보자. पुढे पार्क कर गाडी. हो मॅडम. कुठे निघालात सकाळीच? हॉस्पिटललाच. मम्मी आली आता, तिथे लगेच जायची गरज नाही. बरं, आता कशी आहे परिस्थिती त्याची? स्टेबल आहे. चला. काल रात्री माझ्याकडे बघून थोडा हसला सुद्धा. हो, अरे वा. बरं, काल त्याने तो स्कॅन काढला होता ना डोक्याचा? हो, सगळं नॉर्मल आहे, रक्ताची गाठ वगैरे काही नाही. आई कशा आहेत? बरी आहे, रात्री झोपत नव्हती, मग दिल्या दोन कॉम्पोज, 5 मिनिटात झोपली. कॉम्पोजची सवय लावू नका त्यांना. अगं, तिला टेन्शन होतं ना म्हणून दिले ग. तुझा डोळा लागला का रात्रभर? अधून मधून काढली थोडी झोप. हा, तू आता घरी आराम कर, थोड्या वेळा आम्ही दोघं जाऊ तिकडे. नाही हो दादा, खरंच नाही दमले मी. आणि 11 वाजता फिजिओथेरपिस्ट येणार आहेत, काही हाताचे एक्सरसाइजेस सांगणार आहेत त्या. तू कॉफी घेणार आहेस का? मी करतो. चालेल, पण मी आधी फ्रेश होऊन येते. बरं बरं, ये. जास्त स्ट्रॉंग नका बनवू कॉफी दादा, मला ऍसिडिटी आहे. बरं बरं बरं. काय हो, काय बातमी? कसली? अहो, पूजा आली आहे ना. हा हा, एव्हरीथिंग अंडर कंट्रोल. म्हणजे? म्हणजे नो प्रॉब्लेम व्हॉट्सोएव्हर. आता सरळ सांगणार का? काही नाही ग, 2 दिवसात डिस्चार्ज देतील त्याला. चला बाई, देव पावला. डॉक्टर पावला. कॉफी घेणारस? तिच्यासाठी बनवताय ना. अगं, कॉफी म्हणजे काय औषध आहे का? एकाचं दुसऱ्याला न चालायला? मला नकोय, तिलाच द्या. दमली असेल शुश्रूषेचं नाटक करून. उगाच काहीतरी बोलू नकोस. काहीतरीच कसं? त्या दिवशीची सकाळ आठवते ना? भांडली होती त्याच्याशी, त्याच तिरीमिरीत जाऊन हा धडकला. नंदा, तुझी आणि माझी भांडणं झाली नाहीत का कधी? मी धडकलो का कुठे जाऊन? नवरा बायकोचं नातं मुरायला वेळ हा लागतोच. दोष असेल तर तो आपल्या विशालच्या उतावळेपणाचा आहे, पूजाचा नाही. ती पूजा नुसती हुशार नाही, चलाखही आहे. मुलाला भुरळ घातली, आता तुम्हाला घोळात घेतलंय. काय नाही, मला कळतंय, मला एकटं पाडायचा डाव आहे हा. पण म्हणावं सगळ्यांना पुरून उरेन मी. नंदा, प्रसंग काय? तू बोलतेस काय? जाऊ देव, तुमच्याशी बोलण्यातच काय अर्थ नाही. तुम्ही सगळे तिच्या इन्फ्लुएन्स खाली आहात. कोणाच्या इन्फ्लुएन्स खाली आई? नाही काही नाही, मी तयार होऊन येते. हॉस्पिटलला जायचंय ना? मम्मा आहे माझी तिथे, मग उगाच गर्दी कशाला? असं मी गेल्यावर जायला सांगेन त्यांना. ती थांबणार आहे दुपारपर्यंत, मग तुम्ही कशाला दगदग करता? अजून पेन्शन येत नाही निघाले मी. 18 तास काम करण्याची ताकद आहे माझ्यात. आणि सासूला जर होणार नसेल तर आईला कशी दगदग होईल? आलीच मी. इम्पॉसिबल होत चालली ही बाई. या बाई, पूजा, टोकाच्या क्षणी सुद्धा तोल ढळू द्यायचा नाही. सासू आहे ती तुझी, रागात सुद्धा एकेरीवर यायचं नाही. सॉरी दादा. तुला खरं सांगू का, ही तुमच्या दोघींच्यातली लढाई नाही आहे, फार सनातन लढाई आहे. आणि गंमत म्हणजे राम आणि रावणाच्या लढाईमध्ये जटायू जसा जखमी झाला ना, तसा 2 बायकांच्या लढाईत पुरुष जखमी होतो. बस. अर्जुनापेक्षाही भयंकर डायलेमा. एका बाजूला आई, एका बाजूला बायको. भगवद्गीतेत सुद्धा याच्यावर सोल्युशन नाही. कृष्णाने सुद्धा हात टेकले. आई आणि बायकोला सोबत घेऊन जगणं म्हणजे वाफेच्या इंजिनाला डबल हॉर्स पॉवर लावून वर स्पीड सांभाळण्याचं तंत्रज्ञान बाळगणं. तशी टेन्शन्स वाढली ना की मग ॲक्सिडेंट होतात. ओके, आय विल चेंज, बट व्हॉट अबाउट हर? सुनंदा दांडेकर खलनायिका नाही आहे. तिला कौतुक आहे तुझं, तुझ्याबद्दल आदर आहे, पण तिच्यातली आई तिच्यातल्या सासूला कठोर बनवते, तिच्याही नकळत. आय अंडरस्टँड दादा, पण चला, मी तयार आहे. आई थांबा, मी आलेच ना 2 मिनिटात. देवीचा अंगारा घेतलात? हो. लगेच कुत्सितपणे हसायला नकोय, नुसता अंगारा लावलाय का? व्यवस्थित ट्रीटमेंट चालू आहे ना? अहो, अंगार हा सप्लिमेंटरी आहे, फायदा झाला तर झाला, नुकसान तर नाही ना होणार. सगळं तूच बोलतीयस, मी एक शब्द तरी बोललोय का? बोलायला कशाला पाहिजे, हसण्यात सगळं आलं. पहिले झालात बाबा तुम्ही. हॅलो, या. कोण आहे? आई तिची. हॅलो. हां हां हां, अहो काय सांगताय काय? हो हो, निघालोच आम्ही, 10 मिनिटात निघालो.
काय झालं? विशाल बोलायला लागला. पूजा, अगं ऐकलंस का, तुझ्या मम्मीचा फोन आहे, विशाल बोलायला लागला. आलेस मी दादा. काय फॅन्टॅस्टिक बातमी आहे. वा आजोबा सही आहे तुम्ही. सही आहे की नाही मग? काय दांडेकर, अरे बापरे, मुलात मुल होऊन खेळताय अगदी. आली हिटलर आली. आता रोज संध्याकाळी गॅलरीतून झालं का खेळून तर चला शुभंकर होती म्हणायला, असं ओरडायला नाही लावणार ना मला. शिक्षकांनी मुलांवर डाफरलं नाही तर पगार देत नाहीत वाटत. घ्या रे पोरानो, जा खेळा. क्या बात है, सासूचं वजन सुनेनं हलकं केलंय शब्दशहा. इथे गेटच्या बाहेरच भेटलं. ओ अच्छा अच्छा, आलं लक्षात. काय? हेच की पूजाने पिशव्या गेट पासूनच घेतल्या, तोपर्यंत तूच घेतल्या होत्यास. तुमच्या जिवेला काही हाड? कुणाच्याच नसतं. दादा तुम्ही आज एवढं तयार का झालाय? अगं पीपीपी आहे आज. म्हणजे पिकलेल्या पानांची पार्टी. तयार होऊन बसलो पण आमच्या सऊ लेट. तुमच्यासारखा भोवरा नव्हते फिरवत मी, काम होती मला. चला तर मग हिला जाऊ दे वर. तुम्ही देवानंद झालात, मला कल्पना कार्तिक तरी होते. चला वर. वर भेळ सांगितली तुम्हाला काही लाज? अगं तर भूक लागली होती. भूक लागली होती. थांब ना, आपण तिघात शेअर करूया. या 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 या. काही खरं नाही यांचं. वो ज्यादा चटणी का बोला था ना, मत डालना. फिका बनाना फिका. काय काय म्हणाला? काय नाही काय नाही, लवकर बनावा असं सांगितलं. बसा 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 पूजा भाई. हा सो हाउ वॉज युअर डे? ग्रेट. जाताना बसला जरा गर्दी होती. विशालला म्हटलं टॅक्सीने जाऊया पण ऐकलं नाही. अजून आला कसा नाही तो? आज पार्टी नाही का त्याला ऑफिसात, ग्रँड वेलकम. चला म्हणजे मूड बरा असणार. का मूडला काय झालं? गेला आठवडा तशी चिडचिड होती घरात, सक्तीची विश्रांती ना. किंवा गेल्या 8 दिवसात शुद्धीवर येऊन सगळं नीट बघितलं असेल त्यानं. दादा मी जाते वर, ऍक्च्युली मला भेळ नको. कसं झोमलं बघा वाक्य. नंदा तुला पुन्हा देव पाण्यात ठेवायची इच्छा झाली आहे का? तुमच्यातल्या टेन्शन्समुळे एक दिवस मनोरुग्ण होईल विशाल. पूजाच्या प्रत्येक कृतीकडे वाकडेपणानं बघणं सोड. पण हे सगळं एकतर्फी मी का करू सांगा ना. मी तुला एकतर्फी प्रयत्न करायला सांगतोय कारण तू माझी बायको आणि विशालची आई आहेस. पूजा मला मुलीसारखी असली तरी माझी मुलगी नाहीये. माझा ऐकशील काय? तू एकदा शांतपणे बोल पूजाशी, तडजोड म्हण हवं तर पण बोल. विशालला झाला तो ऍक्सिडेंट होता का आणखीन काही, या वादात न पडता आपण आता समजून घ्यायला हवं. तू खरंच बोल तिच्याशी. नंदा बोलेन, नक्की बोलेन. माझ्या विशाला या अवस्थेत परत पाहायचं नाही मला. नक्की बोलेन मी तिच्याशी आजच. चला मी पीपीपी साठी गोखल्यांकडे जातो, तू तिच्याशी बोलून तिकडेच ये. गुड न्यूज घेऊन.